नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मणिराम चव्हाण रचना विद्यालय शरणपूर नाशिक आज आपल्यासमोर एक नवीन पाठ घेऊन येत आहे विषय सामान्य विज्ञान यत्ता सहावी यातील दुसरं प्रकरण दी लिव्हिंग वर्ल्ड किंवा सजीवसृष्टी हे एक प्रकरण आपण घेऊ हो ब बघतोय आता आपल्या शेजारी आपल्या आजूबाजूला अनेक प्राणी आणि वनस्पती आढळतात बघा बरं या चित्रामध्ये हे जे चित्र दिसतं आहे ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसतं बघा बरं पाहिलं हां तर ह्या चित्रामध्ये काही प्राणी दिसत आहेत काही वनस्पती दिसत आहेत बरोबर मग ह्या वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये काही बाबतीत भेद आहेत काही बाबतीत वेगळे पण आहे पण काही बाबतीत मात्र साम्य आढळतं किंवा काही बाबतीत जे आहे तर त्यांच्यामध्ये एक वाक्यता किंवा काही बाबतीत जे आहे ते त्यांच्या बाबतीत साम्येत आढळून येते सिमिलेरिटी आढळून येते आपण त्याला सिमिलॅरिटी म्हणू शिमिलेरिटी आढळून येते मग या सिमिलेरिटीच्या आधारे सजीवांचे लक्षणं तयार होतात आणि या लक्षणांना ही जी लक्षणं असतात ही द कॅरेक्टरिटिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स असं आपण त्यांना म्हणतो मग आता ही सजीवांची लक्षणं कोणकोणती कौन आहेत तर त्या संदर्भात आपल्याला माहिती मिळवायचं आहे वाढ किंवा ग्रोथ स्वसन रेस्पिरेशन उत्सर्जन चेतना क्षमता चेतनाक्षमता टू स्टिम्युली अँड मोवमेंट प्रजनन पेशीमय रचना अ शेल्युलर स्ट्रक्चर अशी ही सजीवांची लक्षणं आहेत आणि या सजीवांच्या लक्षणासंदर्भात आपल्याला माहिती मिळवायची आहे मग सजीवांचं पहिलं लक्षण जे आहे ते पाहण्यापूर्वी चित्र चित्र हे चित्र बघा बरं कोणतं चित्र दिसतं आहे हे चित्र बघा हे हे चित्र बघा आणि ह्याच्यामध्ये काय दिसतं आहे एक छोटा मुलगा आहे त्या मुलाचं वाढ होत 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 तो काय झालेला आहे मोठा होतो दिसतंय तुम्हाला चित्रामध्ये आणि दुसरं चित्र बघा बरं ह्या चित्रामध्ये एक छोटी मुलगी आहे छोटी मुलगी होता होता छोटी मुलगी आहे ही मुलगी काय होते तर ती पुढे मोठे होते पण आणि तिचं ती वृद्धावस्थेमध्ये जाते तर असं हे चित्र ठिकाणी या ठिकाणी दिलेलं आहे मग सजीवांचं पहिलं लक्षण कोणतं सांगताय काय सांगता ये हां वाढ किंवा ग्रोथ हे सजीवांचं पहिलं लक्षण आहे हे एक चित्र बघा बरं हे चित्र पाहिलं तुम्ही हां प्रा वनस्पतींचं चित्र आहे ही वनस्पतींची वाढ झालेली आहे छोटं रोपटं छोटं रोपटं नंतर मोठं रोपट्याचं रूपांतर झालेलं आहे मग आपल्याला या प्राणी आणि वनस्पतींच्या वाढीमध्ये काही फरक आढळून येतो मग प्राणी आणि वनस्पतींच्या वाढीमध्ये काय फरक आहे बघा तुम्ही प्राणी आणि वनस्पतींच्या वाढीमधले फरक जर तुम्ही पाहिले तर प्राण्यांची वाढ जी आहे ती ठराविक वर्षापर्यंतच होत असते ठराविक वर्षानंतर त्यांची वाढ संपते उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर माणसाची वाढ जी आहे ही माणसाची वाढ कधीपर्यंत होत असते तर अठरा वर्षापर्यंत माणसाची वाढ होत असते पूर्ण वाढ अठरा ते पंचवीस या वयोगटापर्यंत त्याची वाढ होत असते इतर प्राण्यांची सुद्धा वाढ जी आहे त्यांच्या वयोमर्याद्रा वयोम वयोमर्यादेप्रमाणे त्यांच्या वाढी ज्या असतात त्या होत असतात मग आता इथं जर आपण पाहिलं तर वनस्पतींची वाढ जी आहे ती एकदा त्यांची उगवली की उगवल्यानंतर ते, ते जिवंत असेपर्यंत त्यांची वाढ होत असते मग प्राणी आणि वनस्पतींच्या वाढीमध्ये फरक काय पहिला फरक तर प्राण्यांची वाढ जी आहे ती प्राण्यांची वाढ जी आहे ती ठराविक कालावधीपर्यंत होत असते मात्र वनस्पतींची वाढ जी आहे ती जिवंत असेपर्यंत वनस्पतींची वाढ का होते काय होते वनस्पतींची वाढ ती जिवंत असेपर्यंत होते आणि दुसरं प्राण्या प्राण्यांची वाढ जी आहे ती सर्व अवयवांमध्ये सारखी होत असते बघा ही जी वाढ आहे प्राण्यांची वाढ ही सर्व अवयवांमध्ये सारखी होते पण वनस्पतींची वाढ जी आहे ती सर्व अवयवांमध्ये सारखी होत नाही त्यांची वाढ अमर्याद असते कशी असते अमर्याद म्हणजे काय त्यांच्या फांद्या एकला फांदी लहान एक फांदी मोठी कुठे कशाही वाढतात त्या कुठेही जातात असं वनस्पतींची जी वाढ आहे अमर्याद असते तसं माणस प्राण्यांची जी वाढ आहे किंवा माणसांची वाढ आहे असं होतं का एक हात खूप मोठा एक हात लहान एक पाय मोठा एक हे असा आहे का नाही म्हणजे प्राण्यांची सर्व अवयवांची वाढ जी आहे ती समप्रमाणात सारख्याच प्रमाणात होत असते हा प्राण्या आणि वनस्पती यांच्या वाढीमधील फरक आपण पाहिला आता दुसरा जो दुसरं सजीवाचं लक्षण जे आहे ते आहे श्वसन किंवा त्याला आपण म्हणतो रेस्पिरेशन मग प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी श्वसनाची आवश्यकता असते प्राणी काय करतात तर हवेतील ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात पात्र वनस्पतींचं वेगळं आहे वनस्पती काय करतात आपण सोड बाहेर टाकलेल्या वाटे बाहेर टाकलेला कार्बन डायऑक्साईड म्हणजे आपल्याला नको असलेला जो वायू असतो हा वनस्पती घेतात म्हणजे वनस्पती काय करतात कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्याबद्दल आपल्याला ऑक्सिजन देतात म्हणून आपण झाडांची भरपूर लागवड केली पाहिजे आपल्याला जर खूप ऑक्सिजन पाहिजे असेल तर आपण झाडांची भरपूर लागवड केली पाहिजे मग आता इथे जर आहे तर आपल्याला ऑक्सिजन हा वनस्पतींपासून मिळतो त्याचबरोबर वनस्पती जे आहेत ह्या वनस्पतींमध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि त्यामुळे हे जे त्यांनी केलेलं अन्न जे आहे त्या अन्न हे सर्व पृथ्वीवरील जे सजीव आहेत या सर्व सजीवांना हे अन्न उपयोगी पडत असतं तर त्यामुळे वनस्पती जे आहेत अतिशय महत्त्वाचं आहेत श्वसन जे आहे या श्वसनाच्या बाबतीत प्रत्येक वनस्पती म्हणजे प्राण्याची स्वसन इंद्रिय वेगवेगळे असतात प्राण्यांचं स्वसेंद्रिय नाक आहे वनस्पतीचं श्वसनेंद्रिय पानं आहेत माशाचं श्वसन इंद्रिय कल्ले आहेत म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्राण्यांचं जसं त्यांचं वास्तव्याचं ठिकाण बदलतं तसं त्यांची श्वसन इंद्रियाची जी हे असते रचना जी आहे ती बदलत असते मग जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांची श्वसन यंत्रणा वेगळी असते त्यानंतर पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची स्वसन वेग यंत्रणा वेगळी असते अशा पद्धतीने स्वतः स्वसन यंत्रणा जी आहे हे वेगळे असतात मग आता आपण आता आपण दोन हे पाहिले कोणते तरी एक वाढ आणि दुसरं श्वसन ही जी सजीवांची लक्षणं आहेत किंवा कॅरेक्टरिटिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आहेत ते आपण पाहिलेली आहेत पुढच्या वेळेस आपण पुढची जी लक्षणं आहेत ती आपण बघू ओके